पनवेल तालुक्यातील धुंद्रे गावात झालेल्या प्रकरणात दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी याकरिता शुक्रवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांची भेट घेतली. जाळपोळीचे प्रकार, महिलांवर अत्याचाराचे प्रकार सुरू आहेत, तसाच प्रकार धुंद्रे गावात घडला आणि हे घडल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ गेल्या, प्रशांत ठाकूर गेले आणि एकंदरीत 306 गुन्हा म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला गेला होता. आणि मग असं त्या ठिकाणी ग्रामस्थ नातेवाईकांच्या ह्याच्यातून आलं की हत्या आणि प्रवृत्त करण्याचा गुन्हा का दाखल केला जातोय, आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आयुक्तांना भेटायला आलो. आयुक्तांना सांगितलं की हत्या असल्याचं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे, नातेवाईकांचं म्हणणं आहे. तर आयुक्तांनी सांगितलं की आम्ही 302 गुन्हा त्या ठिकाणी दाखल करून घेतोय आणि मग 302 किंवा 306 हे पोस्टमार्टमचा अहवाल त्या ठिकाणी आल्यावर त्याच्यावर शिक्कामोर्तब करू. पोस्टमार्टममध्ये सुद्धा वेग असा अहवाल आलेला आहे, तो जे जेकडे पाठवत आहेत आणि मग पोस्टमार्टमचा निर्णय आल्यानंतर अहवालाचा त्या ठिकाणी यावर तशा प्रकारचा गुन्हा अंतिमता कुठला ठेवायचा यावरती भूमिका घेत आहेत. परंतु पोलिसांनी आज 302 गुन्हा दाखल करून घेतला आहे आणि मला वाटतं की या ठिकाणी पोलिसांना आम्ही सक्त त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये कडकमध्ये कडक कारवाई करावी. आज नवी मुंबई असेल मोठ्या प्रमाणावर वाढते, उल्हासारखा परिसर आहे, एअरपोर्टसारखं डेव्हलपमेंट होते मोठ्या प्रमाणावर, एका बाजूला झोपडपट्टी आहे, एका बाजूला हायराईज आहे, तर आपण या ठिकाणी हे अलर्ट आपल्याला आहेत त्या दृष्टीने नवी मुंबईच्या सुद्धा सुरक्षेसाठी एक वेगळा असा प्लॅन करून आपली पोलिसांची जरब आणि पुन्हा एकदा तो दरारा निर्माण झाला पाहिजे आणि मला वाटतं पोलिसांनी या सगळ्या गोष्टी गांभीर्याने घेण्याचं त्या ठिकाणी आश्वासन. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.